मनात शंकेची पाल चुकचुकली अगदी सहज हे वाक्य आपण बोलत जातो, पण घरात पालीचं पिल्लू जरी दिसलं तरी अंगावर काटा येतो, त्या पालीची आपल्याला किळस वाटते. खर तर घरात पाल असणं आवडतं का तुम्हाला? कुणाला बरं आवडतं? कोणालाच आवडत नाही. पालीला घरातून पळवून लावण्यासाठी कित्येक जण नाना तऱ्हेचे उपाय करतात. बऱ्याच ठिकाणी अगदी देवघराच्या वर त्या अंड्याची टरपल लावलेली मी पाहिली. काही लोक धूप पेटवतात, काही लोक शेणाचा पटकरा मारतात आणि बरंच काही 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 जण तर थेट हल्ला करतात आणि मारूनच टाकतात. आता पालीची शेपटी हालताना दिसली की असं म्हणतात की पालीचं जीवा शेपटीत असतो. पण एक सांगू का, पाल हे निसर्गातला एक जीव असून खरा तर तो अत्यंत उपयोगी असतो. किड्या मुंग्यांना खाऊन ती बिचारी आपलं पोट भरत असते, पण हा जीव अनेक जण जीवनीशी घालवतात. अहो आता जर मी तुम्हाला असं म्हटलं की शास्त्रानुसार पाल मारणं चुकीचं आहे तर तुम्हाला खरं वाटेल का? कदाचित काहींनाही चेष्टाही वाटेल. पण आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती तुमच्या मनामध्ये असलेल्या पाली बाबतीच्या गैरसमजावर आणि पालींच्या आलेल्या अनुभवाच्या जोरावर. पाल ही एक घरातला महत्वाचा भाग असल्याचं मानलं जात. जसं आपण मुंग्यांना थोपवू शकत नाही तसंच पालीलाही घरात येण्यापासून कोणाच्या परवानगीची तिला गरज नसते. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, हे सगळं परंपरागत माहिती आहे पण हे आहे, पूर्वापार आलंय, तुमचा विश्वास बसणार नाही. पण जशी काही मंदिरांमध्ये उंदरांची पूजा होते जिवंत, तशीच काही मंदिरांमध्ये पालीचीही पूजा केली जाते. श्रीरंगम येथे रंगनाथ स्वामी मंदिराच्या भिंतीवर पालीचं चित्र आहे. मी स्वतः तिथे गेलोय. तिच्या दर्शनानं देवाचं दर्शन पूर्ण होतं असं सांगितलं जातं. कांचीपूरच्या वरदराज स्वामी मंदिराच्या गर्भगृहाच्या बाजूला एक विशेष जागा आहे, तिथेही मी जाऊन आलोय. तिथे छताला एक चांदीची आणि एक सोन्याची पाल कोरलेली आहे आणि लोक पायऱ्या चढून आपलं डोकं त्याला लावतात. मी माझं डोकं लावलेलं आहे. शकुन शास्त्रात तर पशु पक्ष्यांपासून मिळणाऱ्या संकेताचं स्पष्ट वर्णन आढळतं आणि पाली बाबतीत हे वर्णन खूप जास्त विशेषतेने लिहिलं आहे. ही पाल तुमच्या अंगावर पडली तर काय होईल? किळस वाटेल, भीतीने गाळण उडेल, हो की नाही? पण जर पाल शरीराच्या विशिष्ट भागावर पडली तर काय काय संकेत शास्त्रकारांनी लिहून ठेवले ते मी तुम्हाला सांगतो. पाल एखाद्याच्या डोक्यावर मधोमध पडली किंवा उजव्या हातावर पडली तर त्याला मान सन्मान मिळण्याची शक्यता असते, त्याला राजाश्रय मिळण्याची शक्यता असते. पण जर डाव्या हातावर पाल पडत असेल तर आर्थिक हानी होते, नुकसान होतं पैशाचं. शकुन शास्त्रानुसार दिवसा जेवण करताना जर पालीचं बोलणं म्हणजे चुकचुकणं ऐकू आलं तर लवकरच तुम्हाला शुभ बातमी मिळणार आहे. आणि जर स्त्रीच्या डाव्या बाजूवर पाल पडली तर तिच्या सौभाग्यात वृद्धी होते, आणि उजव्या बाजूवर पाल पडली भुजेवरती तर बातमी अशुभ मिळण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर पाल पडली तर त्याला सुखसुविधा मिळतात, मात्र डाव्या गालावर पाल पडली तर आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवतात. जर दोन पाली एकमेकींशी प्रेम करताना, समागम करताना दिसल्या, गप्पा मारताना दिसल्या तर जुन्या मित्रांची मैत्रिणींची भेट होते. पक्ष शोधण्यासाठी पाल जशी भिंतीवर बरोबर चालते तशीच ती छतावरही झटपट पुढे जाते, त्यामुळं छतावरून ती पडण्याची जास्त चान्सेस असतात. एखादी पाल चुकून एखाद्या माणसाच्या उजव्या बाजूवर पडली तर ती शुभ आहे, त्यामुळे आर्थिक फायदा होतो. जर पाल नाकावर पडली तर याचा अर्थ असा आहे की तुमचं नशीब आता बदलणार आहे आणि तुम्ही आता भयंकर यशस्वी होणार आहात. चुकून पाल जर गळ्यावर पडली तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवणार आहात, कोर्ट कचेरीत तुम्हाला यश मिळणार आहे. पाल तुमच्या मिशीवर पडणं चांगलं मानलं जात. पाल कपाळावर पडणं सुद्धा शुभ आहे. हे घरामध्ये जास्ती पैसे येण्याचे संकेत मिळण्याचं लक्षण आहे, कपाळावरती पाल पडणं. जर पाल उजव्या पायावर किंवा टाचेवर पडली, म्हणजे टाचेच्या बाजूला पडली, तर याचा अर्थ असा आहे
की तुम्हाला आता प्रवासाला लवकर लांबच्या जावं लागणार आहे. तर शास्त्रानुसार जर पाल एखाद्या व्यक्तीच्या डाव्या पायावर पडली असेल तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये लवकरच कोर्ट कचेरी मारामारी सुरू होणार आहे याचा ते संकेत असतं. सर्व काळ घरामध्ये फक्त भांडणच होत राहणार असा तो संकेत आहे. उजव्या गुडघ्यावर पाल पडणं खूप चांगलं मानलं गेलंय आणि डाव्या पायावर जर गुडघ्यावर जर पाल पडली तर गुडघ्याच्या आणि अनेक समस्या निर्माण होण्याचं कारण मानलंय. धर्मग्रंथानुसार पाल हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि दीपावलीच्या दिवशी जर पाल तुमच्या घरी आली तर समजून घ्या की तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर पाल जमिनीपासून भिंतीच्या वरच्या भागावरती चढताना दिसत असेल तर ते देखील शुभ लक्षण आहे. आता जर तुम्हाला पालीला घरातून पळवायचं असेल तर मात्र तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक मोरपंख ठेवा. किती जरी शुभ अशुभ असली तरी सुद्धा पाल नको वाटते, तिची गेगिळीपणा किळस खूप कष्टरी होत. मोरपंख बघून पालीला जवळपास साप असल्याचा भ्रम होतो आणि पाल पळून जाते. अगदी कांदा कापून लाईट जवळ लटकवावा, कांद्याच्या तीक्ष्ण गंधामुळे सुद्धा पाली पळतात. कांदा मिरपूड आणि लसणाचा स्प्रे तुम्ही तयार करून चारही कोपऱ्यात शिंपडला तरी पाल येत नाही. याशिवाय तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकता, त्याने सुद्धा पाली येणार नाही. बघा तुम्हाला पालीचा काय अनुभव येतो, अगदी चांगला किंवा वाईट जो काही असेल तो मला जरूर कळवा. दर्शको, पालींची ही माहिती परंपरागत आधारांवर तुम्हाला सांगितलेली आहे. यामाग कोणत्याही प्रकारचे गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात हेतू नाही. मग तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ तुम्ही कशाला करता, तर तुम्हाला याची माहिती हवी. तुम्हाला माहिती आहे का की पालीचं सुद्धा मंदिर आहे. आपला हिंदू धर्म हा किती सशक्त आहे, किती प्रेमळ आहे, किती प्रामाणिक आहे आणि किती निसर्गाला धरून चालणार आहे तुम्हाला माहित नाही. पालीच्या पूजा केल्या जातात मंदिरामध्ये, छताला पाली सोन्या चांदीच्या आहेत. मी तुम्हाला मगाशी मंदिराचं नाव सांगितलं, मी स्वतः तिथे जाऊन आलोय. पायऱ्या चढायच्या, पाली पाल डोक्याला लावायची आणि मग तुम्ही खाली उतरायचं, अशा पद्धतीने तो संकेत आहे. जे लोक त्या ठिकाणी पालीला डोकं लावून आले तर पाल पडल्यानंतर जे अशुभ फळं मिळतात ती मिळू नये म्हणून तिथे जायला सांगितले. आणि ज्या मंडळी तिथे जाऊन आली आहेत आणि तुमच्या जर चुकीच्या पद्धतीने डाव्या अंगावर पाल पडली आणि अशुभ फळ तुम्हाला मिळणार असेल तर अशा माणसांचा, जो माणूस तिथे जाऊन सोन्या चांदीच्या पालीला डोकं लावून आलाय अशा माणसांच्या पाया पडायला सांगितलंय, ज्यामुळे पल्ली पतनाचा दोष नष्ट होतो. काय गंमत आहे नाही. या सगळ्या गमती जमती तुम्हाला फक्त आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या माझ्या फेसबुक पेजवरच ऐकायला पाहायला मिळते. काही लोक असे कॉमेंट्स करतात की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि तुम्ही जर तुम्ही या परंपरागत आहे तर तुम्ही याला काही सायन्सचा बेस आहे का. मित्रांनो, विज्ञानाचा बेस हा धर्माला नक्कीच कुठे ना कुठेतरी आहे, तर मानवतावादाचा बेस त्या ठिकाणी आहे. पाली सारखा क्षुद्र कीटक त्याचं सुद्धा संवर्धन धर्मशास्त्रानं केलंय. पाल ही शुभ पण मानली गेली, अशुभ पण मानली गेली, कारण पालीमध्ये असं म्हणतात की विष असतं. कित्येकदा पाल जर दुधात पडली आणि ते दूध पिलं गेलं तर विषबाधा होण्याची देखील शक्यता असते. असो, पालीमध्ये काय शुभ काय अशुभ हे तर तुमचे अनुभवच मला सांगतील. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम. आणि महत्वाचं तुम्ही विसरलोच ते म्हणजे आनंद पिंपळकरचं आनंदी वास्तू हे फेसबुक पेज, याच नावाचं युट्यूब चॅनल. बरोबर बरोबर बरोबर, बेल आयकॉनला क्लिक केला म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूयात.